नमस्कार मंडळी मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा. या 15 नोव्हेंबरपासून शनिग्रह मार्गी झाला आहे. या मार्गी होण्याचा आपल्या मीन राशीच्या जातकांना काय बरं होणार आहे परिणाम, याचीच माहिती आपल्याला या भागात करून घ्यायची आहे. अर्थात हे राशी भविष्य आपण ऐकता आहात ते चंद्र राशीनुसार म्हणजे जन्मराशीनुसार. यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी काही तंतोतंत लागू पडतील का? सगळ्याच्या सगळ्या बिलकुल नाही, कारण आपल्या मूळ कुंडलीमधला शनिग्रह कसा आहे ते आधी जाणून घ्या. शुभ राशीमध्ये, अशुभ राशीमध्ये, दशा, महादशा, त्यानुसार आपल्याला मिळतात याचे शुभाशुभ फळ, परिणाम. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपण हा व्हिडिओ पाहताय तर निश्चितपणे आपण सुंदर नियोजन करू शकता याचा. त्याचप्रमाणे ढोबळ परिणाम शुभ किंवा अशुभ निश्चितपणे जाणवायला मिळतात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा. चला तर मग जाणून घेऊया मीन राशीसाठी मार्गी शनीचे काय असणार आहेत परिणाम. शनिग्रह 15 नोव्हेंबरपासून झाला आहे मार्गी 29 मार्च 2025 पर्यंत कुंभ राशीमध्ये. त्यानंतर शनीचे पुढील 2.5 वर्षासाठी म्हणजे मार्च 2025 नंतर गोचर भ्रमण सुरू राहणार आहे मीन राशीमधून 23 फेब्रुवारी 2028 पर्यंत 2.5 वर्षासाठी, म्हणजेच आपल्या कुंडलीमधल्या पहिल्या घरातून. शनिग्रह आपल्या मीन राशीचा 11व्या म्हणजे लाभ आणि 12व्या म्हणजे व्ययस्थानाचा स्वामी ग्रह असून सध्या मात्र शनीचं गोचर भ्रमण कुंडलीच्या 12व्या घरातून म्हणजे व्ययस्थानातून सुरू राहणार आहे 29 मार्च 2025 पर्यंत, म्हणजे आत्तापासून 4.5 महिन्यांसाठी शनी मार्गी असणार आहे. सध्या शनीच्या 7.5 ची पहिल्याच 2.5 वर्षाचा कालखंड आपल्या राशीसाठी सुरू आहे, पहिली 2.5 ची, आणि ती सुवर्णपादाने आहे. हा शनीचा काळ सुरू राहणार आहे, त्यामुळे बऱ्याच बाबतीमध्ये आणि विषयामध्ये आपला चिंता वाढवणारा हा कालखंड आपल्याला जाणवत असणारच. मात्र शनीच्या मार्गी होण्यामुळे आपल्या आर्थिक विषयातील काही चिंता कमी होताना दिसतील. काही प्रमाणात का होईना आपल्या आर्थिक विषयाची गाडी ही थोडी थोडी रुळावर यायला लागेल या 4.5 महिन्यामध्ये. तसेच आपल्या सकारात्मक मानसिकतेमध्ये सुद्धा वाढ होताना दिसेल, त्यामुळे आपल्या कामातला उत्साह वाढायला मदत होईल. आपल्या मानसिक संतुष्टीमुळे आपली जी डिसिजन मेकिंग पॉवर आहे ती वाढून आपल्या निर्णय क्षमतेचा, क्रिएटिव्हिटीचा उत्तम वापर या काळामध्ये आपल्याकडून होताना सुद्धा दिसेल. त्यामुळे जी मंडळी कला, सौंदर्य, क्रिएटिव्हिटी आणि त्याचमुळे इंटिरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, हाय एंड प्रॉडक्ट, लक्झरी गुड्स, सोनं, चांदी यांची आभूषणं, कपडा लत्ता, महागडी वस्त्र, सिनेमा, नाटक, मेकअप आर्टिस्ट, ब्युटी पार्लर अशा क्षेत्रात कार्यरत आहेत व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने, त्यांना आपल्या या कार्यातील गुणवत्ता आणि यश वाढीचा सुंदर अनुभव मिळायला सुरुवात होईल या 4.5 महिन्यात. किंबहुना यासाठी आपल्या कामामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने आपल्याला आपली तयारी अवश्य वाढवायला विसरायचं नाही. आपलं सगळं लक्ष या काळात आपण आपल्या कामावर, कार्यावर, कामाच्या वाढीवर द्यायचं आहे. शनीच्या 7.5 साठीचा हा काळ असून सुद्धा शनीच्या मार्गी होण्यामुळे आपल्याला काहीसा रिलीफ, थोडीशी शांतता, विश्रांती मिळताना दिसेल या काळात मानसिक बाबतीमध्ये. शनीची 7.5 साठी म्हणजे काय तर आपल्या चंद्र राशीच्या जवळ शनिग्रहाचं वास्तव्य. शनी आपल्या चंद्राच्या जवळ येतो, त्यामुळे आपल्या मनावर शनीचा प्रभाव वाढतो आणि त्याचाच परिणाम म्हणून मनावर काळजीचे ढग कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून जमा व्हायला लागतात. करत असलेल्या कामात, कार्यात काही ना काही कारणांमुळे अडचणी निर्माण होताना दिसतात, तर बऱ्याचदा आपण घेतलेले निर्णय चुकायला सुद्धा लागतात, त्यामुळे आपल्या कामातलं नुकसान अक्षरशः व्हायला लागतं आणि त्यामुळे गतीसुद्धा कमी होते. आपल्या जवळची माणसं आपल्यापासून लांब जायला लागतात, त्यांच्याकडून मिळणारी मदत ही मिळेनाशी होते. अर्थात यासाठी नेहमीच दुसऱ्यांना नावं ठेवून आणि दुसऱ्यांवरती त्याचा आरोप ठेवून चालत नाही, तर या सगळ्या गोष्टींना आपण सुद्धा काही प्रमाणात कारणीभूत असतोच. त्यामुळे अशा गोष्टींचा अनुभव 7.5 साठीमध्ये यायला लागला की पहिल्यांदा मंडळी आपल्या वागण्यातील, आपल्या व्यवहारातील आपल्या चुका सर्वप्रथम आपल्याला शोधायच्या असतात आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न आपल्याकडून याच 7.5 साठीच्या काळात सुरू करायचा असतो. तरच या 7.5 साठीच्या काळामध्ये आपला टिकाव चांगला लागतो आणि आयुष्याला सकारात्मक वळण सुद्धा लागतं. आणि म्हणूनच अध्यात्मामध्ये 7.5 साठीचा काळ म्हणजे जीवाला शिवापर्यंत पोहोचवण्याचा काळ असं म्हटलेलं आहे. थोडक्यात काय तर या काळात झालेल्या किंवा याच्या आधी झालेल्या चुकांमधून शिकून आपल्या व्यक्तिमत्वावर काम सुरू करण्यासाठी हा कालखंड आपल्याला वापरायचा आहे.
कामात येईल चांगला परिणाम साधण्यासाठी या काळामध्ये आपल्याला आपलं नॉलेज अपडेट आणि अपग्रेड करायला मात्र विसरायचं नाही, शिकत राहायचं आहे. आणि म्हणूनच काही नवीन गोष्टी शिकता आल्या आपल्या कामाच्या संदर्भात तर आपल्यासाठी ते उत्तम राहणार आहे, मुद्दामहून शिका. मात्र या काळामध्ये आपल्याला एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवावी लागणार आहे, ती म्हणजे आपल्यामध्ये बदल करायचा आहे, समोरच्यामध्ये नाही. याचा आणखीन एक लाभ म्हणजेच आपल्या व्यवहारातील वादावादी त्यामुळे कमी होताना मदत मिळेल. कारण सतत आरोप करण्याची प्रवृत्ती कमी झाली की त्याचा फायदा होतोच. 12व्या घरामध्ये शनी मार्गी होत असल्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या आपल्या मंडळींना काही सुंदर लाभ पदरात पडायला मदत होईल. मात्र आलेल्या संधीवर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. मीन राशी ही द्विस्वभावी राशी असल्यामुळे स्वतःच्या बाबतीमध्ये मात्र योग्य निर्णय घ्यायला, योग्य संधी घ्यायला काहीशी उशीर करणारी राशी आहे. कारण बऱ्याचदा आपण मंडळी आपल्याच निर्माण केलेल्या विचारांमध्ये वैचारिक गोंधळ वाढवून ठेवतात. अशा वेळेला आपल्या कार्याच्या क्षेत्रातील योग्य आणि जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्यायला अवश्य पुढाकार घ्या आणि आपला लाभ करून घ्या. याच वेळी मंगळ ग्रहाचं कर्क या त्याच्या नीच राशीमधून सुद्धा गोचर भ्रमण सुरू राहणार आहे, एवढ्याच कालावधीसाठी कुंडलीच्या पंचम स्थानातून. त्यामुळे आपल्या मुलांच्या संदर्भात थोडासा चिंता निर्माण करणारा हा कालखंड राहणार आहे. त्यामुळे आपली चिडचिड सुद्धा होणार आहे, पण ती होणार नाही म्हणून थोडंसं जास्त लक्ष द्या. तसे जे काही व्यवहार या काळात आपण करणार असाल त्यामध्ये उधारी आणि उसनवारी मात्र करू नका, नाहीतर आपलं आर्थिक नुकसान 100% होऊ शकतं आणि वाढू शकतं. त्यासाठी काळजी घ्या आणि खर्च नियंत्रित ठेवा. कामाच्या संदर्भात जवळच्या लोकांवर, मित्रपरिवारावर अधिक अवलंबून आणि विसंबून राहून कामाची आखणी करूच नका, नाहीतर ऐनवेळी फसगत होईल. आपणही कोणाला कामाच्या संदर्भात आवाजवी आश्वासनं देऊन बसू नका, नाहीतर आपलं नावलौकिक खराब होईल. तर नोकरीमध्ये असलेल्या मंडळींनी आपल्या वरिष्ठांचा योग्य तो आदर करा, म्हणजेच कामातला आपला सुरळीतपणा वाढायला मदत होईल, त्रास आणि चिंता वाढणार नाहीत. आणि म्हणूनच मंडळी या काळामध्ये आपल्याला लक्ष्मीची आणि गुरु महाराजांची उपासना वाढवायची. त्यासाठी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे रोज 3 पाठ सुरू करा. गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय आपल्याला जसा वेळ मिळेल तसा वाचनामध्ये ठेवा. थोडक्यात काय तर मंडळी, मार्गी शनीच्या या काळात आपलं मानसिक स्थैर्य आणि स्वास्थ्य टिकवण्यासाठी जोरकस प्रयत्न करा. नवनवीन गोष्टी शिकून घ्या आणि परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवा. शनीच्या साडेसातीचा काळ सुसह्य होण्यासाठी, कारण आत्ता तर साडेसातीची सुरुवात झालेली आहे. तर मंडळी, ही होती आपल्या मीन राशीसाठी मार्गी झालेल्या शनीच्या संदर्भातली अतिशय महत्त्वाची थोडक्यात माहिती, पण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. कशी वाटली अवश्य कळवा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. दर महिन्याचं राशी भविष्य मासिक पाहायला सुद्धा विसरू नका. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल, जाणून घ्यायचं असेल आपल्या पत्रिकेत काय गुण आहे, आपल्या करिअरबद्दल नक्की काय सांगते पत्रिका, आपल्या वास्तूला कसा द्यायचा आहे आपल्याला आकार उकार शास्त्राप्रमाणे, तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे दिली जाते आपल्याला माहिती याबद्दल आधी जाणून घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता, अगदी आपल्या घर बसल्या. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जे 2 पुस्तकं प्रकाशित केले त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं अप्रतिम संकलित केलेलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी, स्तोत्र आणि मंत्र वापरायची कशी ही सुद्धा माहिती दिलेली आहे. यासाठी कार्यालयाच्या नंबरवर 331 रुपये फोनपे करा. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सगळं आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा. पुस्तक अगदी घर बसल्या तुमच्यापर्यंत पाठवलं जाईल. त्याचप्रमाणे आपण मागवू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ, 151 रुपये फोनपे करून. तसेच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, विद्या अभ्यासातील प्रगतीसाठी तसेच ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत आणि कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, सुदर्शन यंत्र, बरीच यंत्र, यासाठी सुद्धा आपण अवश्य आधी माहिती घ्या व्हॉट्सअप मेसेज करून आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच मंडळी, आपल्या वास्तूमधील चैतन्य ऊर्जा, शुभ ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा वृद्धिंगत व्हावी यासाठी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने अतिशय सुंदर हे धूपदीप पात्र आम्ही घेऊन आलेलो आहे, पितळेपासून बनवलेलं, आणि ह्यामध्ये लावलेल्या आहेत 2 तांब्याच्या वाट्या. एकामध्ये कापूर व त्याबरोबर एक लवंग, तर दुसऱ्यामध्ये
शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात, असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून आपल्या देव्हाऱ्याला आपण ओवाळू शकता. त्याचप्रमाणे घंटानाद करत संपूर्ण वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने एका हाताने घंटानाद, तोंडाने शुभमंत्र पठण आणि हा अग्नी संपूर्ण वास्तूमध्ये दाखवणं, दाखवत फिरणं, या माध्यमातून आपण अग्नी प्रदर्शन केल्यामुळे वास्तूतली चैतन्य आणि शुभ सकारात्मक ऊर्जा वाढायला निश्चित सुंदर मदत होते. हा ज्योतिष आणि वास्तुशास्त्रीय सुंदर साधा सोपा उपाय आपण या माध्यमातून करू शकता. मंडळी, हे पात्रसुद्धा आपल्याला मागवायचं असेल धूपदीप, तर आपण आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवरती मॅसेज करून किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून, खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे, ती घेऊन अवश्य आपली ऑर्डर बुक करू शकता. मंडळी, पुन्हा एकदा आठवण करू जातो, दर महिन्याला आपण मासिक राशी भविष्य प्रत्येक राशीचं 12 राशींचे वेगवेगळे स्वतंत्र व्हिडिओ तयार करत असतो, ते पाहायला सुद्धा विसरू नका. आणि मध्ये आधे बदलणारे या ग्रहांचे परिणाम याचे सुद्धा व्हिडिओ प्रकाशित होत असतात, आणि म्हणून हे वेळच्या वेळी आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, कळावी लोभ असावा. धन्यवाद.